महाडतील शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आलं. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे शासकीय परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद गटनेते माजी आमदार धनराज महाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाप्रसंगी धन्वंतरी मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जाधव यांनी सपत्नीक पूजन केले. याप्रसंगी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, जिल्हा परिषद सदस्य सारिका नेहरे, कामिनी चारुसकर, बेबीताई सोळसे, संगीता घिसाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका वनिता देशमुख, उपजिल्हाप्रमुख अरुण वाळके, सहकार नेते सुरेश डोखळे, सरपंच सुरेश गावित, उपसरपंच कैलास कळमकर, तालुका प्रमुख सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, पांडुरंग गणोरे, डॉ राजेंद्र सावंत, अस्मिता जोंधळे, दिलीप जोंधळे, राजेंद्र केळकर आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन आणि संचालक मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विलास देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन सोमवंशी यांनी केले. नक्कीच या विभागामध्ये फार अशी चांगली मागच्या काळामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा कामं या ठिकाणी होत आहेत. शासनाच्या योजनांचं जे काही समीकरण असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की प्रोसिडिंग वाचलं की प्रवीण नाराज दिसतात. तसेच या दिंडोरी तालुक्याच्या जिल्हा परिषदच्या सदस्यांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी मागे वळून बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये नालांदे असतील, त्या काळातले पंचायत समिती सदस्य असतील, या सर्वांनी एकत्रित करून पणाला या ठिकाणी कामं उभी केली आणि त्याचा फायदा नक्कीच या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या पाठपुराव्यामुळे खरं तर आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर आपण म्हणतो की विकास विकासाच्या गोष्टी करतो आपण, पण विकास हा फक्त दिसायला नको, तो लोकांना जाणवायला पाहिजे असा आज खरं तर आपल्या गटामध्ये हा विकास झालेला आहे. आणि सगळ्यांबद्दल जर सांगायचं झालं तर मी पहिली गोष्ट सांगेन, आमचे गटनेते आहेत धनराज भाऊ महाले, बौलाजी तांबडे असतील, रवींद्रनाथ असतील, सारिकाताई असतील. खरं तर यांच्या मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची भक्कम साथ मला होती, त्याच्यामुळेच मी खरं तर जिल्हा परिषद अध्यक्ष झाली. भावाप्रमाणे बहिणीप्रमाणे त्यांनी मला साथ दिलेली आहे आणि अशा नेतृत्वाला मला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. प्रवीणांबद्दल जर सांगायचं झालं तर काम करण्याची हातोटी त्यांच्याकडनं शिकावी. या ठिकाणी आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदांतर्गत शासकीय नर्सिंग सेंटरच्या अंतर्गत या ठिकाणी मोहाडी येथे रुपये 75 लाख रुपयाचं नर्सिंग ट्रेनिंग सेंटर स्कूल या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे. आणि ही इमारत झाल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यातील ज्या परिचारिका आहे त्यांचं या ठिकाणी पदवीनंतर जे ट्रेनिंग सेंटर आहे ते या ठिकाणी राह असणार आहे. आणि त्यामुळे मोहाडी आणि पंचक्रोशीतील किंवा दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या ज्या प्रकारचे वेगवेगळे रुग्ण येतील त्यांना एक चांगली अशी सेवा या ठिकाणी या नर्सिंग सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध होईल. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे रुग्णांना जी सेवा हवी असते त्यामध्ये प्रामुख्याने या नर्सिंग सेंटरचा फार मोठा सहभाग या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आमदार धनराज महाले, जिल्हा परिषद गटनेते, तसेच जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, या आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच यांचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्वांच्या वतीने या ठिकाणी हा आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आणि या उद्घाटन सोहळ्यात पंचक्रोशीतील सर्व
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, पंचक्रोशीतील टोलामोलाच्या नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ, डिंडोरी.